ಇವಡೆದು ಹೇಳ್ತು ಮುಂದಿನ ಸಲ ನಿಮ್ಮ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದೊಳಗೆ ಮಾಡ್ತಂತೇಳಿ. ಅದೇ ಸರ್ವ ಆದರಣೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮಿತ್ರನ ನಮಸ್ಕಾರ. ಮೀ ಆಪಲ ಧನಯ್ಯ ಸರ್, ಅಕ್ಕಲ್ಕೋಟ್ ಜಿಲ್ಲಾ ಸೋಲಾಪುರ್. ಆಪಲ ಸರ್ವಂಚ ಮನಾಪಾಸೂನ್ ಸ್ವಾಗತ ಕರ್ತೋಯ್. ಆಜಚ್ಯಾ ಯಾ ವಿಡಿಯೋಮಧ್ಯೆ ಯೇಣಾರಿ 7 एप्रिल 2024 ಜೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸಿಸೆಟ್ ಪರೀಕ್ಷಾ ಹೋಣಾರ ಆಹೆ, ತ್ಯಾ ಪರೀಕ್ಷೆಚ್ಯಾ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹಾ ಏಕ್ ನವೀನ್ ಕನ್ಸೆಪ್ಟ್ ಆಹೆ. ಉಚ್ಚ ಪೇಪರ್ ಕ್ರಮಾಂಕ 1 10ವ ಪ್ರಕರಣ ಆಹೆ ಉಚ್ಚ ಶಿಕ್ಷಣ ಪ್ರಣಾಳಿ. ಯಾಚ್ಯಾಮಧ್ಯೆ ಓಪನ್ ಯುನಿವರ್ಸಿಟಿ, ಆಪಲ ಭಾರತ ದೇಶಾತ್ ಸದ್ಯಾ ಏಕೂಣ 15 ಓಪನ್ ಯುನಿವರ್ಸಿಟಿ ಆಹೆ. 15 मुक्त विश्वविद्यालय आपण म्हणतो, मुक्त विद्यापीठ. या 15 एक नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी आहे आणि 14 स्टेट ओपन युनिव्हर्सिटी आहे. तुम्हाला प्रश्न असे विचारतात, ओपन युनिव्हर्सिटी स्थापन करण्याचे उद्देश काय आहे? भारत देश हा खूप मोठा देश असल्यामुळं भारत देशात अनेक लोक ज्यांना शिक्षणाची गरज आहे परंतु रेग्युलर कॉलेजला युनिव्हर्सिटीला येणं शक्य होत नाही, विविध कामामुळे किंवा नोकरी करत असल्यामुळे अशा लोकांना शिक्षण मिळत नाही. मग जे नोकरी करतात, जे एम्प्लॉईड व्यक्ती आहे अशा व्यक्तींना, आणि जे काम करत असतात जे कंपनीमध्ये असेल ज्यांना रेग्युलर कॉलेजला येत नाही अशा लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे, ह्या उद्देशाने भारत देशामध्ये मुक्त विद्यापीठ याची स्थापन झालेले आहे. UGC अंतर्गत युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन यांचा एक ॲक्ट, कायदा 1956, या कायद्यामधील सेक्शन 22 यांच्या अंतर्गत भारत देशात ओपन युनिव्हर्सिटी स्थापन केलेले आहे. हे परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात, UGCच्या सेक्शन 22 युनिव्हर्सिटी ॲक्ट 1956 यांच्या अनुसार भारत देशात ओपन युनिव्हर्सिटीचं स्थापन केलेले आहे. तर एकूण 15 विद्यापीठ आहे, त्याच्यामध्ये एक विद्यापीठ आहे तो नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, आणि 14 आहे राज्य मुक्त विद्यापीठ, स्टेट ओपन युनिव्हर्सिटी. तर भारत देशात पहिल्यांदाच ओपन युनिव्हर्सिटी स्थापन झालेली आहे आंध्र प्रदेश राज्यातील हैदराबाद या नगरामध्ये ओपन विद्यापीठ स्थापन झालेले आहे. या विद्यापीठाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी. प्रश्न असे विचारतात, कोणत्या वर्षी भारतात पहिल्यांदा ओपन विद्यापीठ स्थापन झालेले आहे? 1982 कोणत्या राज्यात? आंध्र प्रदेश राज्यात. कोणत्या नगरात? हैदराबाद या शहरात. पहिलं स्थापन झालेले ओपन विद्यापीठाचं नाव काय आहे? डॉक्टर भीमराव आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी. बघा, भीमराव आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी हैदराबाद आंध्र प्रदेश 1982 लक्षात ठेवा. हे पेपरला विचारलेले प्रश्न, भारतात पहिलं युनिव्हर्सिटी कोणतं? ओपन विद्यापीठ. त्याच्यानंतर भारत देश खूप मोठा असल्यामुळे वेगवेगळं राज्य आहे, वेगवेगळ्या राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे ह्या उद्देशाने 1985 एक इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी म्हणून एक ॲक्ट निर्माण केलीत. त्या ॲक्टप्रमाणे, त्या कायद्याप्रमाणे इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी स्थापन केलेली आहे. ह्याचं हेडक्वार्टर आहे न्यू दिल्ली 1995. हेही प्रश्न विचारलेले होते. बघा, देशातील पहिलं राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन झालेले आहे? 1985 कोणत्या शहरात? नवी दिल्लीमध्ये. ह्या विद्यापीठाला वर्ल्ड्स लार्जेस्ट ओपन युनिव्हर्सिटी असे म्हणतात, जगातील सगळ्यात मोठा ओपन युनिव्हर्सिटी म्हणजे इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर आहे वर्धमान महावीर ओपन युनिव्हर्सिटी, राजस्थान राज्यातील कोटा या शहरात वर्धमान महावीर ओपन विद्यापीठ स्थापन झालेलं आहे 1987. कोटा हा नीट एक्झामसाठी प्रसिद्ध आहे हे आपल्याला माहीत आहे. त्याच्यानंतर NOU नळंदा ओपन विद्यापीठ, बिहार राज्यातील पाटणा या शहरात नळंदा ओपन विद्यापीठ स्थापन झालेलं आहे 1987. YCMO आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. YCM मीही कोर्स करत आहे, MA आणि तुम्ही करत आहे. हां, ऑलरेडी मी MA 5 विषयात मी झालेलं आहे, सगळं YCM चला रे YCM. परंतु पेपर न बघतलेलं बरं का, तुम्ही पण तसंच करा. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी, आपल्या देशात आपल्या राज्यातील जो प्रथम चीफ मिनिस्टर होता यशवंतराव चव्हाण साहेब, एक विजनरी चीफ मिनिस्टर, यांच्या नावाने हे विद्यापीठाचं नाव ठेवलेलं आहेत. मी नाशिकनं गेलो होतो, ह्या विद्यापीठ मी पाहून आलेलं आहे. हां,
नाशिकमध्ये ह्याचं स्थापन झालेलं आहे 1989 मध्ये. हे पेपरला प्रश्न विचारतात बघा, आणि विचारलेले होते. MP मध्य प्रदेश भोज ओपन युनिव्हर्सिटी, मध्य प्रदेश भोज ओपन युनिव्हर्सिटी भोपाळ, मध्य प्रदेशमध्ये ह्याची स्थापन झालेलं आहे 1991 मध्ये. बाबासाहेब आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी अहमदाबाद गुजरातमध्ये ह्याचं स्थापन झालेलं आहे 1994 मध्ये. मी अहमदाबाद नगराला जाऊन आलो जेव्हा गुजरातची सेट मी परीक्षा पास झालो होतो 2014 ला. परीक्षा पास झाल्यानंतर त्यांनी मला एक प्रमाणपत्र पाठवलं होतं, परंतु त्या प्रमाणपत्राचं स्पेलिंग चुकला होता. सगळं जेवढं गुजरातमध्ये जे सेट परीक्षा पास झाले होते सगळ्यांचा असिस्टंट प्रोफेसर हा स्पेलिंग तुकला होता, असिस्टन्स झाला होता असिस्टंट ऐवजी. मग पुन्हा आपल्याला त्यांनी ईमेल करून तुम्ही लवकरात लवकर आमच्याकडे या, ते सर्टिफिकेट जमा करा, दुसरं सर्टिफिकेट आम्ही देतो म्हणाले. मग मी म्हटलं पैसे द्या हो, तिथं येणं जाणं कसं हा हो. मग जाणं येणं त्यांनी पैसे आम्हाला खर्च दिले बघा विद्यापीठ. जर त्यांचं चूक असेल तर तुम्हाला सगळं चहा पाणी नाश्ता सगळं खर्च देतात. मी इथं जाऊन आलो कुठं, ह्या ह्याला अहमदाबाद नगराला. ओके, त्याच्यानंतर कर्नाटक स्टेट ओपन युनिव्हर्सिटी मैसूरमध्ये ह्याचं स्थापन झालेलं आहे 1996 रोजी. त्याच्यानंतर NS नेताजी सुभाषचंद्र बोस ओपन युनिव्हर्सिटी कोलकाता पश्चिम बंगालमध्ये 1997. या युनिव्हर्सिटीला एक विशेष गौरव, या विद्यापीठाला एक विशेष असे नाव आहे मेटा युनिव्हर्सिटी म्हणून, ह्याला गौरव केलेलं आहे सगळ्या विद्यापीठामध्ये. ह्या विद्यापीठाचं एक वेगळं म्हणजे मेटा युनिव्हर्सिटी, खूप एक मोठा युनिव्हर्सिटी आहे हे मेटा युनिव्हर्सिटी म्हणून ह्याला पदवी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर UP उत्तर प्रदेश, UPRT, आर म्हणजे RT, राजश्री टंडन, राजश्री RT म्हणजे राजश्री टंडन, रवीना टंडन नाही बरं का, रवीना टंडन नाही, दिलवाले. जिसके लिए मरतो तो एक ऐसा लड़की थी, टिप टिप बरसा पानी, लय चांगलं होते. रवीना टंडन नाही रे, राजश्री टंडन, उत्तर प्रदेश राजश्री टंडन ओपन युनिव्हर्सिटी अलाहाबाद उत्तर प्रदेश 1998. सर तुम्हाला गाणे येतात का, हो मी दिलवाले लय चांगलं, हे माझं लय फेवरेट दिलवाले, लय पहिलं आहे. चला कुठलं सर हे TN तमिळनाडू ओपन युनिव्हर्सिटी चेन्नई 2002 रोजी. हां, तमिळनाडू ओपन युनिव्हर्सिटी चेन्नई. त्याच्यानंतर UOU उत्तराखंड ओपन युनिव्हर्सिटी नैनिताल 2005 मध्ये त्याचं एस्टॅब्लिशमेंट झालेलं आहे. त्यानंतर हे परीक्षेमध्ये विचारलेलं होते बघा, ह्याचं फुल फॉर्म विचारलेलं होते. पंडित सुंदरलाल शर्मा ओपन युनिव्हर्सिटी बिलासपूर छत्तीसगड 2005 मध्ये. आम्ही यवा पुण्यापासून मी कलकत्ताला जात होतो दुरंतो एक्सप्रेस, दुरंतो नाही रे ते कुठलं, आपलं पुण्यावरनं एक मोठं ट्रेन जातात हो, मला लक्षात यायला. चला युनिव्हर्सिटी, त्या आम्ही कलकत्ताला जात असताना दुर्ग झाल्यानंतर हा बिलासपूर येतात, बिलासपूर छत्तीसगड. हां 2005. त्याच्यानंतर KK हंडिक, कृष्णकांत हंडिक स्टेट ओपन युनिव्हर्सिटी गुवाहाटी आसाम 2005 मध्ये ह्याचं स्थापन झालेलं आहे. त्याच्यानंतर आता नुकताच ओडिशा स्टेट ओपन युनिव्हर्सिटी संबळपूर इथं त्याची स्थापन झालेली आहे 2015 मध्ये. जगातील पहिलं ओपन युनिव्हर्सिटी इंग्लंड, युनायटेड किंगडम या देशात स्थापन झालेलं आहे 1969 मध्ये. हे महाराष्ट्राची सेट एक्झाममध्ये विचारलेले होते बघा, जगातील पहिलं ओपन युनिव्हर्सिटी कोणत्या देशात स्थापन झाली होती, युनायटेड किंगडम, कोणत्या राज्यात, इंग्लंडमध्ये, कोणत्या शहरात, मिल्टन केनिस, कोणत्या वर्षी 1969. जगातील पहिलं ओपन युनिव्हर्सिटीचं नाव काय, ओपन युनिव्हर्सिटी. भारत देशातील पहिलं विद्यापीठ कोणतं, आंध्र प्रदेश ह्या राज्यातील ओपन युनिव्हर्सिटी आहे. भारतातील पहिलं राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ कोणतं आहे, इग्नो. एकदा असा प्रश्न होता की खालीलपैकी कोणत्या राज्यात ओपन युनिव्हर्सिटी स्थापन झालेली नाही, मग तिथं 4 ऑप्शन त्यांनी दिले होते बघा, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, हिमाचल प्रदेशमध्ये ओपन युनिव्हर्सिटी नाही. खालीलपैकी कोणत्या राज्यात ओपन युनिव्हर्सिटी आहे, हरियाणा, हिमाचल प्रदेश,
जम्मू काश्मीर आणि त्याच्यानंतर हे कुठला तमिळनाडू, तमिळनाडूमध्ये ओपन युनिव्हर्सिटी आहे. अशा पद्धतीने तुम्हाला खूप टू द पॉईंट प्रश्न विचारतात, फिरवून फिरवून प्रश्न विचारतात. तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात राहणार आहे. जर तुम्ही लक्षात नाही ठेवलं मग काही उपयोग नाही. महाराष्ट्राची सेट परीक्षा अतिशय सोपं असतात. फक्त तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. आता फक्त मला 10 दिवस वेळ द्या, मी एकदा कर्नाटकचे सगळे एकदा व्हिडिओ संपूर्ण आता पूर्ण करणार आहे, कारण त्यांचा पुढच्या आठवड्यात परीक्षा होणार आहे. एकदा त्यांचा परीक्षा झालं मग मी तुमच्या सेवा तयार करायला रेडी आहे. अजून एप्रिलला पेपर होणार आहे तुमचा, भरपूर पेपर 1 वरती पूर्णपणे मी शब्द देतो. ह्यावेळी सगळे व्हिडिओ मी पूर्ण तयार करतो. ओके, काळजी करू नका. जय महाराष्ट्र, जय शिवाबा. मी लिहिलेलं मराठी मीडियमचं पुस्तक जर पाहिजे असेल तर हा एक पुस्तक तुम्ही घ्या. आत्तापासून लगेच तुम्ही ह्या पुस्तकाला ऑर्डर करा किंवा दुसऱ्या एखाद्या लेखकांचे पुस्तक घ्या. पुस्तक तुमच्यासोबत असायलाच पाहिजे. एक पुस्तक कोणाचं असू द्या, माझं असू द्या, दुसऱ्यांचा, परंतु व्हिडिओ त्यांचा सगळ्यांचे व्हिडिओ बघत बसू नका. एकांचा व्हिडिओ बघा आणि नोट्स काढत राहा. माझं बघायचं, दुसऱ्यांचं बघायचं, त्यांचं बघायचं, असं सगळ्यांचं बघत राहायचं नाही. डोंट वेस्ट युअर व्हॅल्युएबल टाईम. एकदा एकांचं बघा आणि नोट्स काढत राहा. इट इज माय हंबल रिक्वेस्ट दॅट यू शूड गेट द रिझल्ट. ओके, टाइमपास करत बसू नका, वेस्ट घालू नका तुमचा वेळ. ओके, हा पुस्तक तुम्ही घ्या, अभ्यास करा आणि परीक्षा पास व्हा. थँक्यू सो मच, नमस्कार. आणि वाटल्यास हा माझा नंबर आहे 7397847907. ह्याला अगोदर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा. नंबर येतो ना त्यांचा नंबर कुठे बघा, मला आमच्या घरचाच नंबरच माहीत नाही. राहू दे, सोडा. नमस्कार.